इथे आत्ता थोडा वेळ सूर्य दिसायला लागला आता बघा खिडकीतनं सूर्यकिरण आत आली हम्म आणि मी त्याचीच वाट बघत होतो कारण वारा बाहेर खूप सुटलाय सूर्यदेव होत असताना वारा खूप सुटतो ईश आणि अन्य भगवंताच्या या कोपऱ्यात दुसरं कोण नाही आहे आभा प्रभा या खूप महत्वाच्या आहेत दत्तगाथेमध्ये नावाकोतेकर आणि गुरुमार्गमध्ये आभा आणि प्रभा ही मनाची आणि बुद्धीची अवस्था खूप छान दिलेली आहे की या देहामध्ये ती लपलेली आहे आपल्याला ती शोधून काढायची आणि तेच तर खरंच साध्य करायचं आहे आपल्याला आपण डिग्र्या घेतो आपण कॉलेज शिकतो आपण खूप काही प्रशस्तीपत्रक घेतो प्रदूषणं आभूषणं विभूषणं सगळी आपण स्वीकारतो पण आपण भगवंताचं अधिष्ठान ज्यांनी आपल्याला ही सगळी दहा इंद्रिय निर्माण करून दिलीत त्या प्रत्येक इंद्रियामध्ये जो बसलेला आहे प्रत्येक देव त्याला समजून आपण कधी घेणार ना ती एक डिग्री घेतलीच पाहिजे आणि ती खरं काळाची गरज आहे आत्ता आपण वाहवत चाललोय माया मोह पैशाच्या माग हो की नाही धावपळीचं जीवन स्वस्थ जीवन नाहीच आहे आपल्याला पाहतो प्रत्येकजण कुणासाठी कमवतोय हे त्यालाच कळत नाही अमाप खर्च करतोय अमाप एम ए माय भरतोय खूप टेन्शन घेतोय कशाला का हा स्वामी असताना सगुण रूपात असताना एवढं टेन्शन घ्यायला पाहिजे माझ्यासारखा आनंदी राहा आनंद मुक्त आणि कृतज्ञता ही जीवनाची नारायणा ही नारायणा किल्ली आहे किल्ली <laughs> त्या काव्यासारखं होईल गुरु आम्ही इथे पाहिला काव्यात गुरु रंगला नाम घेता घेता नाम घेता घेता शोधावे अंतर नाम घेता घेता शोधावे अंतर तुम्ही ते अंतर शोधलं पाहिजे मी ते अंतर शोधून काढलं आणि त्यामुळं उघडूनी पाही आपुले अंतर नामाचा झंकार होता 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 उघडून पाही आपुले अंतर नामाचा झंकार होता 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 दत्तनामा पोटी नादलय व्हावे आता सिद्ध साध्यासाठी आपल्याला आपल्या पूर्ण आयुष्यात ब्रह्मचर्य आश्रम पहिला लहानपण नंतर आपला आश्रम कॉलेज वगैरे सगळं ह्या सगळ्यातनं आश्रम थोडंसं बाहेर पर्यटन म्हणून हिंडायला जाणं भारतात सगळा बाळ पाहणं वानप्रस्थ आश्रम आणि ह्या सगळ्यातनं आपल्याला थोडं का विना सिद्ध व्हायला पाहिजे जे आपल्याला साध्य करायचं आहे धर्म अर्थ काम आणि मोक्ष तुम्ही म्हणाल एकेच ठिकाणी बसून सगळे व्हिडिओ काढलेत आता काय करू मायनस आहे थंडी खूप आहे पण मला तुमच्याशी बोलवल बोलल्याशिवाय राहत नाही आहे तुम्हाला इथून काही ना काही सांगितल्याशिवाय मला बरं वाटत नाही आहे तुम्हाला आहे मला सवय आहे की मी तुम्हाला दोन घास दिले तरच माझं पोट भरतं तुमच्याशी मी दोन शब्द बोललो तर माझं हे आयुष्य सार्थक्य लागतं आणि माझ्या दोन घास देण्यातनं अन्नदान ही वाढीत चालू आहे आणि माझ्या बोलण्यातनं तुमच्यासारखे चाकरमानी सामान्य जीव आणि काय करू शकते तेवढंच तेवढंच आयुष्यामध्ये या एवढ्या साठ वर्षाच्या तीस वर्षाच्या जीवनामध्ये तेवढंच तुम्हाला छान असं चटकदार थोडं लोणचं नाही का थोडीशी चटणी असं हे एवढंच अध्यात्म मिळालं तरी ते, ते पुरेसं आहे असं मला वाटतं तुम्ही ते टेस्टनी खाता आणि तुम्ही टाकून देत नाही लोणचं आणि चटणी ती <laughs> संपवता तसं नाही का चवीपुरतं मीठ असावं अगदी चवीपुरताच माझा चेहरा पाहावा जास्त चेहऱ्याकडं बघत बसू नये वेड लागले राधेला नाहीतर कुणी म्हणत वेडा मजला कुणी म्हणत काही मजला असा कसा वेडा गुरु झाला नमो नारायणा नमो नारायणा मजला गो मजला गो मज लागो गो मज लागो ध्यास गुरुचा मी दास तुझ्या मीदास मी दास तुझ्या चरणाचा मज लागो मज लागो, मज लागो मज लागो, ध्यास गुरुचा मी दास तुझ्या चरणाचा मी दास तुझ्या चरणाचा मज ला गो मज, लागो, मज... लागो मज लागो मज लागो ध्यास आस कास ही असिद्ध आणि साध्यासाठी खूप गरजेची आहे मनाचं संतुलन नियंत्रण ठेवणं मुक्त होणं मोकाठ भासती दशदिशा मज आता भक्तीत तर सवे मजसी मी विसरावे नारायणा आणि हा मासा असा हा सकाळचा प्रातकाळचा पहाटेच्या वेळेतला हा छोटा छोटा व्हिडिओ तुम्हाला जर सकाळचा चिंतनाचा विषय म्हणून दिला तर मी तुम्हाला एक सांगतो कसं आहे माझ्या एका पजन पदामध्ये आहे की चिंतामणी मी स्वामी समर्थांना चिंतामणी नाव दिले तुम्ही रोज जर तुम्हाला काही चिंता असेल असतंच रोज चिंता असते तर मनामध्ये जर तुमच्या मनात प्रचंड चिंता असेल आणि सध्याच्या भाषेत म्हणजे इंग्लिशमध्ये टेन्शन प्रेशर किंवा त्याला काय डिप्रेशन असं असेल तर तुम्ही फक्त एकच करायला पाहिजे माझ्या मनापासून शांत एकदम शांत मी सांगितल्याप्रमाणे की जवळजवळ पाच किलोचा दगड पोटावर बांधायचा आणि चालण्याचा प्रयत्न करायचा तेवेळी ज्या वेळेला हळू चालाल ना तितक्या हळू पाऊल टाकायचं आणि म्हणायचं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अगदी अशी आत्ता मी मला पाहताय तुम्ही नासिकाग्र करून म्हणायचं दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा नमो नारायणा नारायणा नारायण नारायण नारायणा इथं ही विशिष्ट भजनच म्हणायला छान वाटतं तुझं विणा मज नाही दत्ता या शांतता तुझी तुझ विना तुझ विना तुझ विना तुजविना, विना मज ना या मनासी शांतता नाही चिंता रे कशाची नाही चिंता रे कशाची दत् तना मीरङ्गता विना महीदत्ता दत्ता महीदत्ता यी शान्तताुज विना खूप छान आळवून आळवून म्हणावंसं वाटतं इतका हा सुंदर वातावरणाचा परिणाम आहे काय सांगू अलभ्य अगम्य अगाध अनेक प्रसंग हे या सध्याच्या नवीन पिढीच्या ये समोर येणारच त्याचं कारण त्याचं कारण कुठल्याही संघर्षाची आणि कुठल्याही प्रसंगाची आणि कुठल्याही दुःखाची कळ का शिदोरी नाही बरोबर आणि संघर्ष दुःख समस्या अडचणी ह्या जेवढ्या रामाला आणि कृष्णाला आल्या तेवढ्याच मनुष्यविनीमध्ये आत्ताच्याही तरुणाला जर आल्या तरच सत्ययुग लवकर येईल आणि त्या येऊन द्यायच्या असतील तर थोडस आई वडिलांनी कडक व्हायला पाहिजे मी असं म्हणत नाही स्वामी समर्थवाडीत पाठवा माझ्या सत्संगात पाठवा अजिबात नाही पण ती गरज आहे काळाची नुसतं गुरुकुल इंग्लिश स्कूल लिहिलं आहे गुरुकुल म्हणून आणि तिथे टाकलं म्हणजे मुलगा खूप संस्कारित झाला चुकून नाही त्याला घरातच त्याला रोप लावल्यावर घरातल्याच बाईंनी पाणी घातलं ना तर तिळ तुळस सुंदर दारामध्ये अगदी हवेच्या लहरीवर झुलताना छान वाटते सुंदर मंजिरी दिसतात वास सुटतो तसं आहे लहान मुलांना आपण आपल्या संस्कारात वाढवायला पाहिजे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर मे देव सर्व कार्येशू सर्वदा दिवसातली सर्व कार्य सुंदर व्हावीत असं पहिल्यांदा वक्रतुंड न करता म्हणायला सांग हे एकच असं नव्हे अनेक गोष्टींनी तुम्ही तुमच्या स्वतःच्या जीवनाकडं बघितलं अनेक प्रकारच्या तुमच्या जीवनातल्या घडामोडींकडे तुम्ही पाहिलं आणि त्यात तुम्हाला जास्तीत जास्त आत्ताच्या या दहावीस वर्षाच्या काळातल्या सगळ्या तरुणांना दुःख हा भाग फार कमी अनुभवाला आलेला असेल अनुभव त्यामुळे त्या प्रेमापोटी त्या घरात राहून तो अनुभव दुःखाचा संघर्षाचा खूप कमी म्हणून आत्ताच्या तरुण पिढीला विभूतीच्या सत्संगात आणि सहवासात ठेवणं हे पुढच्या आयुष्याच्या दृष्टिकोनातनं अनुभूतीतलं आहे अर्थात हा कलयुगाचा महिमा आहे तितका प्रभाव पडेलच असं नाही पण यथा राजा तथा प्रजा सध्या मोदी आणि योगी यांचा काळ असल्याकारणानं थोडा थोडा क्यावेनं धार्मिक आस्थेचा कळलं का संस्काराचा थोडा काही विना परिणाम आत्ताच्या पिढीवर व्हायला लागलाय आणि ते खूप छान आहे यथा राजा तथा प्रजा वडिलांनीच जर घरामध्ये सकाळ संध्याकाळ कर, प्रार्थना करून पाच मिनटं दिवा लावून देवासवरून बसलं तर मुलं आपोआप बसणार पण वडिलांनीच फक्त पैसा पैसा केला तर ते मोहा बाई जैसा जाळ्यामध्ये मीन सुप्रभातची ही सकाळची सुंदर वेळ फक्त बाहेर वाऱ्याचा आवाज जिकडे पहावे तिकडे उंच हिम शिखरे त्यावरी झरझरे हिमवर्षाव काय सांगावी महती काय वर्णावी महती अ ही तर कैलासवासी होण्याची तृप्ती इथेच अनुभवावी कोण काहीही म्हणे कोण काहीही सांगो पण एक वेळा एक वेळा नव्हे अनेक वेळा या गंगेच्या प्रवाहाबरोबर कैलास अस येवो जाणे येवो जाणे माझी तर ही तिसरी चौथी वेळ आहे समाधी आणि स्वप्नावस्थेमध्ये मी येऊन गेलो होतो पण मी प्रत्यक्षात ते सगळं अनुभवतो आहे अनुभूती ही आयुष्याला विभूतीबरोबर घेऊन जात असते आणि अनुभव हा आपल्या स्वतःच्या भावनामध्ये आपल्याला अनु म्हणजे प्रेम प्रेमापुटी येत असतो <laughs> त्यामुळं अनुभव हा प्रेम भवनातला आणि अनुभूती ही विभूतीच्या साक्षीने विभूतीच्या सहवासात सत्संगात घेतलेली असं छान छानसं नमोनारायण या सुंदर प्रक्षाळलेल्या बर्फाच्छादित हिमवर्षावत सुस्तगिनी त्या आत्मतत्वाची जी झलक आहे ती समुद्राच्या लाटांप्रमाणे लहरी इथं बाहेर ज्या बर्फ आणि थंड हवेच्या येतात त्याच्यावर खूप अशी म्हणजे आपण झोका घेतल्यानंतर कशी आपण झुलत असतो तशी ती आत्मतत्वाची लहर आपल्याला परमतत्वापर्यंत नेऊन अशी डोलत डोलत ठमकत चाले असं ते छान सुंदर वातावरण नाचो लागे ब्रह्म नाचो लागे ब्रह्म आपण त्यावरी चित्तासी सावरी नाम घेता नाम घेता नाचो लागे ब्रह्म अशा अगदी आनंदमय कोशामध्ये मनोमय कोशामध्ये प्राणमय कोशामध्ये अन्नमय कोशाचा तर प्रश्नच उरत नाही आहे खूप कमी अन्न घ्यावं असं वाटतं आणि नुसतं वायुकोशात राहावंसं असं वाटतं अगदी कसं आहे माहिती आहे का आगाहेचे ध्यान परब्रह्मदत्त अंतरी सतत विराजले साधारणतः एक पन्नास एक बावनला मला जाग आली आणि या ठिकाणी मी काल मुक्कामाला थांबलो गुंजीच्या अगोदर पंधरा किलोमीटर इथं सगळ्या बाजूनी पूर्ण बर्फ पडलेला आहे ही बर्फ ओले पडत होते आम्ही एवढं उतरलो त्याळात मी पाच वाजताच मालपा लाहिरीला मालपा म्हणजे जिथं प्रतिमा सहित सगळे स्लाइडमध्ये लस वाहून गेले ते त्याच्या पुढे एक गाव आहे तिथं मी मुद्दाम थोडीशी मॅगी घेऊन माझं दिवसाचं व्रत संपवलं <laughs> रात्री मी खात नाही म्हणून मी मॅगी थोडी घेतली शो छोटा पॅकेट <coughs> आणि मग आम्ही इथं पुढच्या चेकपोस्टला आलो चेकपोस्टला आल्यानंतर इथंच मुक्काम करायचं ठरलं मी त्यांना म्हटलं बस झालं आपलं माझं टार्गेट संपलं आणि त्याप्रमाणे आम्ही मुक्कामाला थांबलो इथे ही छान आहेत ही रूम संपूर्ण बघताय तुम्ही ही अशी रूम आहे पत्र्याशी इथे हे सगळे तांदूळ वगैरे आहेत त्यांचं म्हणणं तांदळामुळं थंडी कमी होते आणि नमो नारायणा ना, नमो नारायणा ना, नमो नारायणा ना। छान वाटते ना <laughs> नमो नारायणा ना। ही कैलासातल्या प्रवासातली काही क्षणचित्र आणि माझी व्हिडिओवर असलेली सूत्र सु, अशी काही ब्रह्मसूत्रातली काही माझ्या सूत्रातली ही आयुष्याची गणता सोडवण्यासाठी माझी सूत्र तुम्हाला चुकून लागू पडली तर आणि म्हणून मी या भर थंडीत मायनसमध्ये बाहेर आलेलो आहे हे असं वातावरण आहे पहा तिहीम शिखरे धुंद पर्वतांचे साध दे ती शिखरे धुंद पर्वतांचे असं पर ते नाट्यगीत आहे